त्यांनी त्यांच्या स्थानिक पातळीवर गेस्ट जे येतं गेस्ट लेक्चर कोणाला बनवायचं ते त्यांना अधिकार आहे. आज दोन बरोबरचे तीन दुधा प्रमुखाला अधिकार आहे की काही इथून परवानगी घ्यायचं काम नसते. आम्ही त्यांना सांगितलं की जर तुमच्या आता दोन प्राध्यापक दोन प्राध्यापकांचा अधिकृत आहे ते परेड कंडक्ट करायसाठी तुम्ही गेस्ट लेक्चर बोलून घ्या आणि त्यांना ते परेड तुम्हाला अधिकार आहे. आम्हाला विचारायचं काम नाही. त्यांना युजीसीने प्रेफरन्स सांगितलं की नेट से पीएचडी धारकांना अधिक प्राधान्य. नाही आता जे काय झालं की अनफॉर्च्युने काय झालं काय त्यांना आपण त्या 40 जागा भरायचं पण काढलं होतं 24,000 रुपये जे काही आहे ना काढलं होतं. परंतु आपण ते काढलं सर्व केलं इंटरव्ह्यू तारीख मी दिली आणि त्यामुळे हा थोडस झालेला आहे. मराठा आरक्षण आहे ना तर त्यामुळे कसं काय का तर ते पण इश्यू असं त्यांना सांगितलं की तुम्हाला अधिकार आहे तुमचे गेस्ट तुम्ही बघायचे फक्त विद्यार्थ्यांचं प्लेट राहतच राहिलेले पाहिजे याची काळजी घ्या आणि त्या पद्धतीने गेस्ट लेक्चर बघा. तासिका तत्वांच्या संदर्भात जे ग्रँटेड आहे त्याची मान्यता जे डी प्रमाणपत्र दिलेले दोन दिवसात द्यावी लागतील. जे विनाअनुदानित विद्यापीठाच्या खंडातून आहे त्याची नियुक्ती करायची याची विना अधिकार दिलेले आहेत. त्याच्यासाठी त्यांनी संबंधित शाखेचे डी आणि बाहेरचे एक्सपर्ट बोलवून त्यांनी ते नियुक्त करायचे. त्यानंतर आज पुन्हा एक पत्र त्यांना पाठवलं त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की या दोन तारखेला या उत्तरपत्र पाठवले त्याप्रमाणे कारवाई करण्यास विभाग प्रमुखांना प्राचार्य मॉडेल कॉलेज घनसामी यांना कळवण्यात आले होते. परंतु काही विभाग प्रमुखांनी तुमची गेस्ट लेक्चर किंवा तासिकेपासून प्राचार्यांनी अद्यापर्यंत नियुक्ती दिली नाही अशा विद्यार्थ्यांकडून तक्रारी आली आहे. तरी विद्यापीठ परिषदेतील विभाग प्रमुखांनी पुढील 4 दिवसात त्या आत पीजी पोस्ट लेक्चर च्या माध्यमातून गेस्ट लेक्चरच्या माध्यमातून तासिकाचे नियोजन करावे जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असं पुन्हा आज एका परिवर्तन पूर्ण करतो. की कारण कोणाला बघत तर त्यांना माहिती त्यांच्या विषयाची गेस्ट ते बाबा त्यांनी बरोबर पाहिजेत आणि तर क्लास कंडक्ट झाले पाहिजे ही आमची काळजी नाही. वर्कलोड असं ठरलेला असतो वर्कलोड प्रत्येक दिवसाच्या विषयावर वर्कलोड असतो किती प्राध्यापक त्यानंतर रिक्त किती रिक्त जो वर्कलोड आहे तो फक्त गेस्ट लेक्चर किंवा सीएसडी मध्ये येत असतो. वो हमारे पास फॉर्मेट है ऑलरेडी वो फॉर्मेट में भर के देते हैं. पहले पूर्ण वे टीचर से उनका क्या वर्कलोड है वो क्या सब्जेक्ट पढ़ाते हैं फिर जो बाकी बचता है वो कॉन्टिन्यूटी टीचर्स में डिवाइड होता है.